आज रविवार 14 एप्रिल 2024 लोकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। प्रेषितांनी वाटेतल्या घटना आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले। ते या गोष्टी सांगत असता येशू स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो। पण ते घाबरून भयभीत झाले आणि आपण भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले। त्याने त्यांना म्हटले, तुम्ही का घाबरता आणि तुमच्या मनात तर्कवितर का उद्भवतात? माझे हात आणि माझे पाय पहा, मीच तो आहे। मला चाचपून पहा, जसे मला हाडमास असलेले पाहता तसे भूताला नसते। असे बोलून त्याने त्यांना आपले हातपाय दाखवले। मग आनंदामुळे त्यांना ते खरे न वाटून आश्चर्य करीत असता त्याने त्यांना म्हटले, येथे तुम्हाजवळ खाण्यास काही आहे काय? मग त्याने त्याला भाजलेल्या मांसाचा तुकडा दिला, तो घेऊन त्यांनी त्यांच्या देखत खाल्ला। मग तो त्यांना म्हणाला, मी तुमच्याबरोबर असताना तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्र यात माझ्याविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे अवश्य आहे। तेव्हा त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले आणि त्याने त्यांना म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवावे आणि येरुश्लेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी। तुम्ही या गोष्टीचे साक्षी आहे। चिंतन। आजची उपासना वाचणे आपल्याला आठवण करून देतात की प्रभू येशूच्या मृत्यूचा आणि पुनरुत्थानाचा उद्देश आपल्याला आपल्या पापांपासून वाचवण्यास होता। त्यामुळे संजीव झालेल्या प्रभूच्या जिवंत उपस्थितीत आपल्या विश्वासाला आव्हान आहे। त्या विश्वासाने त्याच्या अभिवचनावर आपली आशा बळकट केली पाहिजे। आजच्या पहिल्या वाचनात संत पीटरने प्रभू येशूचा प्रचार करण्याचे कार्य कसे पूर्ण केले याचे वर्णन केले आहे। तो यहुद्यांना देवाकडे वळण्यास सांगतो जेणेकरून त्याची पापे पुसली जातील। दुसऱ्या वाचनात योहान आपल्याला सांगतो की प्रभू येशू आपल्या पापांचे प्रायश्चित्त आहे हे कबूल करण्यातच खरे ज्ञान आणि देवाचे प्रेम आहे। ही पोचपावती आपण त्याची साक्ष देऊन आणि त्याच्या ज्ञानाचे पालन करून रोज देतो। आजचे शुभवर्तमान आपल्याला विश्वास, शंका आणि संकटावर विजय मिळविण्यासाठी प्रवृत्त करते। शुभवर्तमान आपल्याला दाखवते की प्रभू येशूने आपल्या शिष्यांना त्याच्या पुनरुत्थानाची खात्री कशी पटवून दिली आणि त्याने त्यांना जगभर त्याची साक्षीदार बनण्यासाठी नेमणूक कशी दिली। त्याने त्याच्यावर पवित्र आत्म्याच्या आगमनाद्वारे देवाची शक्ती प्राप्त करण्यासाठी त्यांना तयार केले आणि त्याने त्यांना पश्चाताप आणि पापांची क्षमा करण्याचा प्रचार करण्याची आज्ञा दिली। परमेश्वराने दिलेल्या आज्ञेचे पालन न करता कोणी पुनरुत्थित प्रभूची साक्ष प्रभावीपणे देऊ शकत नाही, कारण त्याने स्वतः आज्ञाधारकपणे क्रूसावरचे मरण पत्कारले आणि पुनरुत्थित होऊन तो जगापुढे प्रकट झाला।